नमस्कार विद्यार्थ्यांना मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हाला सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते तुम्हाला माहितीच आहे रोज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर वनचे मोस्ट इम्पॉर्टंट पीआयकूएमसीक्यू सिरीज म्हणजेच महत्वाचे पीआयक्यूएमसीक्यू प्रश्न आज आपण घेणार आहोत आठव्या युनिटचे म्हणजे आयसीटी इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या या युनिटवरचे मॅरेथॉन क्वेश्चन्स पस्तीस प्लस मॅरेथॉन क्वेश्चन्स आपण आज इथे डिस्कस करणार आहोत आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सात एप्रिल दोन हजार चोवीसला ला आपली परीक्षा असणार आहे काहीच दिवस शिल्लक का आहे त्यामुळे ही मॅरेथॉन सिरीज तुम्हाला नक्की मदत करेल आणि आपण यात नक्कीच प्रश्न डिस्कस करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पेपर वन आणि पेपर टू ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे आणि हे क्वेश्चन आय सी टी युनिट मधला आहे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी युनिट आठवा ठीक आहे तर पहिला प्रश्न आहे आयडेंटिफाय द करेक्ट ऑर्डर द फॉलोइंग टर्म्स ई टू कम्प्लीट द पॅरेग्राफ गिव्हन बिलो दॅट एक्सप्लेन्स हाऊ डेटा इज सेंट सेक्युरिली ओव्हर द इंटरनेट युझिंग द ट्रान्सपोर्ट लेअर सेक्युरिटी प्रोटोकॉल तर ट्रान्सपोर्ट लेअर सेक्युरिटी प्रोटोकॉल वापरून इंटरनेटवर डेटा सुरक्षितपणे कसा पाठवला जातो हे स्पष्ट करणारा खालील परिषद पूर्ण करण्यासाठी क्रम ओळखा इथे तुम्हाला परिषद दिलेला आहे तर त्यात तुम्हाला हे जे दिलेले ऑप्शन्स ते भरायचे आहे आणि तशा नुसार तुम्हाला मग ऑप्शन्स बघायचे ठीक आहे तर आपण बघून वाचून घेऊया आधी द ब्राऊझर रिक्वेस्ट टू द टू द डॅश टू आयडेंटिटी इट्स सेल बाय प्रोवायडिंग इट्स डॅश दिस इज सेंट चेक इज परफॉर्म टू सी इफ इट इज डॅश द डॅश सेंड अ बॅक टू द वेब सर्व्हर अँड डेटा ट्रान्समिशन बिगेन म्हणजे ब्राऊझर हे जे आहे ते आपल्याला हे करायचं आहे ठीक आहे आता द ब्राऊझर रिक्वेस्ट टू द आयडेंटिटी तर काय येणार द ब्राऊझर रिक्वेस्ट म्हणजे ब्राऊझरला त्याचे देऊन Acha, ka? Wo, hai, आ, आ, वेब सर्व्हर ओके द ब्राऊझर रिक्वेस्ट टू द वेब सर्व्हर टू द आयडेंटिटी इट्स सेल बाय प्रोवाइडिंग इट्स म्हणजे ब्राउजर काय करते वेब सर्व्हरला हे करते तर पहिला तर पाचवा येईल बघा याच्यात आहे का दुसरा ऑप्शन दिसतोय पाचवा आपण बघून घेऊया आधी काय असणार आहे वेब सर्व्हर नंतर वेब सर्व्हर नंतर असणार आहे certificate uh, identify itself by providing its certificate this is sent and a check is performed performed to see if it is if it is authentic and sends a browser back to the web server uh, uh, if it is the honey uh, browser sends a uh, certificate back to the web server and data transmission begins asa apply okay. uttar asna तर बहुत द ब्राउजर रिक्वेस्ट टू द वेब सर्वर टू इट से टू बाय प्रोवाइडिंग इट्स सर्टिफिकेट दिस इज सेंड एंड अज परफॉर्म टू सी इफ इट इज ऑथेंटिक एंड द ब्राउजर सेंड्स अ सिग्नल बॅक टू द वेब सर्व्हर अँड डेटा ट्रान्समिटर बिगिन्स म्हणजे सिग्नल शिवाय तर काही होत नाही त्यामुळे वेब सर्व्हर हा सिग्नल पाठवते वेब सर्व्हर पहिल्यांदा येईल आणि नंतर तो सिग्नल पाठवेल आणि नंतर से सर्वर, सर्वर, है? मैं ते सर्व्हर आणि डेटा ट्रान्समिशन बिगीन होईल ठीक आहे त्यामुळे ते तसं असणार आहे ठीक आहे आपलं उत्तर काय आहे मग आपलं उत्तर आहे बी जे आहे फाईव्ह थ्री वन टू फोर अशा प्रकारचे परीक्षेत विचारले गेलेले आहे या पेपर मध्ये त्यामुळे नक्कीच तुम्ही ते व्यवस्थितपणे वाचा प्रश्न आणि सॉल्व्ह करा आणि एम एस सेट एक्झाम हे पेपर वन एका तासाचा तास असतोय आणि घाई न करता व्यवस्थित क्वेश्चन्स वाचून ऑप्शन्स वाचून टिक करा आणि घाई करू नका कुठल्याही प्रकारची घाई करू नका आणि मॉकटेस्ट जर का तुम्ही सुरुवात केली नसेल तर मॉकटेस्टला देण्यास सुरुवात करा आणि दिवसातून दोन तीन मोकटेस्ट द्या पेपर वन आणि पेपर टू दोन्ही मिळून पेपर वनचे सेपरेट तीन पेपर टू चे सेपरेट तीन तसं तेव्हाच तुमची रिव्हिजन चांगली होणार आहे ठीक आहे तेव्हा आपलं उत्तर काय असणार आहे आपलं आप उत्तर असणार आहे बी आ, बी ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे विच वन ऑफ द फॉलोइंग एक्कनॉमिक मॅचेस इनकरेक्टली विथ देअर फुल फॉर्म खालीलपैकी कोणते परिवर्णी शब्द त्यांच्या पूर्ण स्वरूपाशी चुकीचे जुडतात ठीक आहे तर एटीएम ऑटोमॅटिक टेलर मशीन बी सीम सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल जीपीएस ग्लोबल पोझिशनिंग सेन्सर आणि जीआयएस ज्योग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम तर सांगा बघू काय असणार आहे एटीएमचं तर बरोबर आहे ऑटोमॅटिक टेलर मशीन बरोबर आहे ज्योग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम जीआयएस पण बरोबर आहे त्यानंतर सीमचं जे आहे सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल हे सुद्धा बरोबर आहे तर कोणतं चुकीचे जुळतात सांगा बघू तर जीपीएस असणार आहे कारण जीपीएस चा फुल आहे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम असणार आहे सेन्सर नाहीये ठीक आहे त्या मग आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे सी ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात चुकीचे त्यामुळे बरोबर आता बघा इथे चुकीचे जुळतात हे विचारलं आहे त्यामुळे प्रश्न नीट वाचत चला त्यानंतर आपण उत्तर देऊ शकतो व्यवस्थित समोरचा प्रश्न आहे वाईल सेंडिंग अँड ईमेल टू डिफरेंशिएट अमाऊंट टू सीसी आणि बी सी सी फिल्ड विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू ईमेल मध्ये सीसी कार्बन कॉपी आणि ब्लाइंड कार्बन कॉपी असे दोन हे असतात ठीक आहे त्यामध्ये आपल्याला आता त्याबद्दल चार हे दिलेले आहे स्टेटमेंट त्यापैकी कोणतं बरोबर आहे ते सांगायचं आहे ठीक आहे तर रिसिपंट इन द टू फील्ड कॅन सी द ईमेल ॲड्रेस अँड दॅट आर इन द बीसीसी अँड सी सी फील्ड हा फील्ड मध्ये इथे काय पहिल्याच्या स्टेटमेंट मध्ये दिलं आहे फील्डमध्ये प्राप्त करते बीसीसी आणि सी सी फिल्ड मध्ये ईमेल पत्ते पाहू शकतात दोन्ही कडचे ईमेल पत्ते पाहू शकतात हे सांगितलं आहे बी मध्ये सांगितलं आहे सी फील्ड मध्ये प्राप्त करते टू आणि बीसीसी ईमेल दोन्ही पत्ते पाहू शकतात इथे पण तेच सांगितलेलं आहे ठीक आहे इथे काय सांगितलं सीसी मधले आहे जे फील्ड ते टू मधले पाहू शकतात आणि इथे सांगितलेलं आहे टू मधले हे बीसीसी मध्ये पाहू शकतात ठीक आहे त्यानंतर सी आहे रिसिपंट इन द बी सी सी म्हणजे फिल्ड प्राप्त करते हे फिल्ड कॅन सी द ईमेल इमेल अड्रेस आर इन द टू अँड सी सी म्हणजे टू फिल्ड मध्ये प्राप्त करते टू आणि सीसी सी मधले ईमेल पत्ते पाहू शकतात ठीक आहे आणि डी आहे ओन्ली द रिसिपम इथं फक्त ओन्ली म्हणजे रिसिप्ट जे आहेत ना तेच पाहू शकतात हे सांगितलेलं आहे तर सांगा बघू काय असणार आहे इथे सांगितलं आहे रिसिपंट इन द टू जे रिसिपंट असतात टू चे ते बघू शकतात इथे सांगितले रिसिपंट इन द सीसी ते बघू शकतात आणि इथे सांगितलेलं रिसिपंट इन द बीसीसी ब्लाइंड कार्बन कॉपी मध्ये रिसिपंट म्हणजे प्राप्त करते ते बघू शकतात आणि इथं फक्त सीसीचे रिसिपंट uh, पाहू शकतात हे सांगितलेलं आहे तर सांगा बघू काय उत्तर असणार आहे तर हे जे आहे बीसीसी आणि सीसी यामध्ये या फील्डमध्ये रिसिपंट जे असतात चे ते बघू शकतात ईमेल ऍड्रेस जे आहे टू मध्ये आहे म्हणजे सीसी मध्ये आहे ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे फील्डमधील प्राप्त फील्ड मध्ये प्राप्त करते टू हे सीसी मधले पण पाहू शकतात ठीक आहे नंतर समोरचा प्रश्न आहे इन द कॉन्टेस्ट ऑफ आय टी अँड आय सी टी विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट स्पॅमिंग इज ट्रू संदर्भात स्पॅमिंग बद्दल खालीलपैकी कोणते विधान खरे आहे तर पहिलं विधान आहे स्पॅमिंग इज पोस्टिंग ऑर इमेलिंग अनसॉलिटेड अॅडवर्टा मेसेजेस टू अ वाईड ऑडियन्स स्पॅमिंग म्हणजे मोठ्या प्रेक्षकांना अनपेक्षित जाहिरात संदेश पोस्ट करणे uh, किंवा ईमेल करणे बी आहे स्पॅमिंग म्हणजे चॅट संभाषणात निरर्थक कचरा पाठवणे स्पॅमिंग इज अ सेंडिंग लाइन्स ऑफ नॉन गार्बेज इन अ चार्ट कन्वर्सेशन की सी आहे स्पॅमिंग इज अ पोस्टिंग अ मेसेज दॅट कंटेंट ऑफ समथिंग ऑफेन्सिव्ह म्हणजे स्पॅमिंग म्हणजे एखाद्या आक्षेपार्ह गोष्टीचे ग्राफिक वर्णन असलेले संदेश पोस्ट करणे डी uh, आहे स्पॅमिंग इज अन अटेम्प्ट टू अक्वायर सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन फॉर मलेशिअस रिजन बाय अ म्हणजे स्पॅमिंग हा एक विश्वासार्ह घटक म्हणून मुखवटा घालून uh, माहिती संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतोय सांगा बघू काय उत्तर असणार आहे काय आहे स्पॅमिंग स्पॅमिंग आहे स्पॅमिंग इज अ पोस्टिंग ऑर इमेलिंग अनसॉलिटेटेड ऍडव्हर्टायझिंग मेसेजेस टू अ वाईड ऑडियन्स म्हणजे स्पॅमिंग म्हणजे मोठ्या प्रेक्षकांना अनपेक्षित जाहिरात संदेश पोस्ट करणे किंवा ईमेल करणे ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे स्पॅमिंग बद्दल भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे याआधी पण आयसीटी मधून त्यामुळे हा जो टॉपिक आहे वायरस स्पॅमिंग ते खूप महत्वाचे ठरते त्यामुळे हे कधीही सोडू नका ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे विचार वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट तर एन के एन स्टँड फॉर न्यू नॉलेज नेटवर्क मुख हा ऑफलाईन कोर्स आहे नॅशनल कम्प्युटिंग मिशन इज अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इनिशिएटिव्ह राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटर मिशन हा भारत सरकारचा उपक्रम आहे क्लॉक रेट ऑफ सीपीयू इज मेझर्ड इन अ गिगाहर्ट सीपीयू चा क्लॉक रेट हा गिगा मध्ये मोजला जातो ई आहे परमशिवाय हा एक महासंगणक आहे तर यापैकी सांगा कोणते विधाने बरोबर आहेत मुख हा ऑफलाईन कोर्स नाही आहे त्यामुळे हा ऑनलाईन कोर्स आहे तर बी कट झालं त्यानंतर ऑप्शन्स बघून घेऊया बी तर कट झालाय आपलं हा तर बी कट झालेलं आहे तर मग हे ऑप्शन कट झालं हे ऑप्शन कट झालं हे दोन आहेत ठीक आहे तर हे दोन काय आहेत हे दोनही बरोबर आहेत काय असणार आहे ए असणार आहे आणि डी पण असणार आहे कारण दोन्ही बरोबर आहेत एन स्टँड फॉर न्यू नॉलेज सिटी नेटवर्क हे बरोबर आहे नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन इज अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इनिशिएटिव्ह हे सरकारचा उपक्रम आहे तेही बरोबर आहे क्लॉक रेट ऑफ सीपीयू इज मेझट इन गिगाहट हे सुद्धा बरोबर आहे आणि परमशिवा हे सुपर कम्प्युटर आहे हे सुद्धा आपलं काय बरोबर आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ए आणि डी दोन्ही असणार आहे कारण ऑप्शन बरोबर आहे इथे ऑप्शन uh, आता इथे जर का आपण अपन... बी केलं तर हे ऑप्शन चुकीचं होईल आणि आपलं ए ऑप्शन काय होईल बरोबर होईल त्यामुळे आपलं तर काय असणार आहे ए असणार आहे आहे ठीक त्यानंतर समोरचा प्रश्न ऑफ द फॉलोइंग आर मेजर इश्यूज अरायझिंग आउट ऑफ द ग्रोईंग रिलायन्स ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी माहिती तंत्रज्ञानावरील वाढत्या अवलंबनामुळे खालीलपैकी कोणती प्रमुख समस्या उद्भवत आहे प्रॉफेबिलिटी नफा सेक्युरिटी थ्रेट्स प्रायव्हसी कन्सर्न तर ऑप्शन्स आहे ए अँड बी ए एन सी बी बी एबीसी तीनही असणार आहे की दोन असणार आहे सांगा बघू काय असणार आहे माहिती तंत्रज्ञानावरील वाढत्या अवलंबनामुळे खालीलपैकी कोणती प्रमुख समस्या उद्भवत आहे कोणती उद्भवत आहे सेक्युरिटी थ्रेड्स पण उद्भवत आहे तर बी आलं बी आलं इथे पण बी आलं तर मग हे कट झालं ठीक आहे नंतर प्रायव्हसी कन्सर्न पण बरोबर आहे त्यामुळे बी सी बघा बी सी आहे इथे पण बी सी आहे तर ए आहे का प्रॉफिबिलिटी प्रॉफिटेबिलिटी नफा तर नाहीये त्यामुळे आपलं तर काय असणार आहे सी असणार आहे सिक्युरिटी थ्रीड सुरक्षा धोके आणि प्रायव्हसी कन्सर्न गोपनीयतेची चिंता ठीक आहे ह्या ह्या समस्या कशा उद्भवतात ठीक आहे आयसीटीमुळे हो समोरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग द टर्म आय सी टी इज आर ट्रू खालपैकी कोणती विधाने आय सी टी या संज्ञेबाबत सत्य आहेत आय सी टीचं दोन हे दिलं पीएन्ड क्यू आय सी टी हे आय सी टी इज अँड एक्क्रॉनॉमिक दॅट स्टँड फॉर इंडियन क्लासिकल टेक्नॉलॉजी हे भारतीय शास्त्रीय तंत्रज्ञानाचे संक्षिप्त रूप आहे आणि क्यू सांगितलेलं आहे की कन्व्हर्जिंग टेक्नॉलॉजी दॅट एक्सप्लिफाईंग टी इन्क्लूड द मर्जिंग ऑफ ऑडिओ व्हिज्युअल टेलिफोन अँड कम्प्युटर नेटवर्क थ्रू अ कॉमन केबलिंग सिस्टम म्हणजे आय सी टीचे उदाहरण देणाऱ्या अभिसरण तंत्रज्ञानामध्ये दृकश्राव्य टेलिफोन आणि संगणक नेटवर्कचे सामायिक केबलिंग प्रणाली विलिगीकरण समाविष्ट आहे पी बरोबर आहे क्यू बरोबर आहे पी अँड क्यू बरोबर आहे सांगा बघू काय असणार आहे की नायदर पी नॉर क्यू काय असणार आहे सांगा बघू तर आधी आपण बघून घ्या की आधी अशा प्रश्नामध्ये हे करायचं की कोणतं बरोबर आहे तर पी मला वाटत नाही बरोबर आहे कारण आयसीटीचं काय आहे फुल फॉर्म इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ठीक आहे आणि इथे इंडियन क्लासिकल दिलं त्यामुळे ते कट झालं आणि क्यू जे आहे कन्वर्जिंग ते बरोबर आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे टू असणार आहे कन्व्हर्जिंग टेक्नॉलॉजी दॅट एक्सप्लिफाईंग आयसीटी इन्क्लूड द मर्जिंग ऑफ ऑडिओ विज्य टेलिफोन आणि कम्प्युटर नेटवर्क्स अ कॉमन केबलिंग सिस्टम हे काय आहे बरोबर आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे टू असणार आहे ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे गिव्हिंग गिव्हन ऑल द इमेल फील्स विच ऑफ विच ऑफ द इमेल ऍड्रेसेस विल स्वामी बी टू वेन ही रिसिव्ह जेव्हा स्वामी हे बघू शकणार खालीलपैकी फील्ड दिलेलं आहे तर कोणते ईमेल पत्ते स्वामी पाहू शकतील जेव्हा त्याला संदेश प्राप्त होईल तर बघा टू सी सी बी सी बीसीसी बी, त्यामध्ये आपण बघा काय असणार आहे बरोबर तिन्ही याच्यामध्ये कोणते असे असणार आहे की जे बरोबर राहील तर टू मध्ये राम दिलेला आहे सी मध्ये राज दिलेला आहे रवी दिलेला आहे आणि बीसीसी मध्ये स्वामी आणि रामा दिला म्हणजे यांना पाठवल्या गेलेल्या आहे ठीक आहे तर यापैकी स्वामीला कोणते दिसेल ते विचारलेलं आहे तर स्वामीला कोणते दिसेल रामाच दिसेल फक्त की राम राज रवी तिन्ही दिसेल राम रामा दिसेल की रा सगळे दिसेल चारही दिसेल कोणते दिसणार आहे त्यांना इमेल मध्ये तर त्यांना दिसेल आहे राम राज आणि रवी त्या कारण हे सीसी मध्ये आलेले आहे ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे टू असणार आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे ईमेल वगैरे जे आहे ना ते भरपूर महत्वाचे प्रश्न यावरून उचारले गेलेले आहेत त्यामुळे ईमेल झालं वायरस झालं पुन्हा स्टँड फुल फॉर्म झाले ते खूप महत्वाचे ठरते आठव्या युनिट्स मधून ठीक आहे त्यामुळे ते नक्की करा आणि हे जे केबी आहे त्यावर पण भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे पुन्हा कम्प्युटरवर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे इनपुट आउटपुट सिस्टम जे असते त्यावर भरपूर प्रश्न आहे त्यामुळे हे कधी सोडू नका आठवा चॅप्टर छान करा ठीक आहे पुढचा प्रश्न आहे पुट द फॉलोइंग युनिट्स ऑफ स्टोरेज इन टू करेक्ट ऑर्डर स्टार्टिंग विथ द स्मॉलेस्ट युनिट फर्स्ट देन द लार्जेस्ट पहिले स्मॉल त्यानंतर लार्ज ठीक आहे तर हे दिलाय किलो बाईट दिलाय बाईट दिलाय मेघा बाईट टेरा बाईट गिगा बाईट बीट तर सांगा बघू काय असणार आहे स्मॉलेस्ट पासून सुरू आहे तर बीट स्मॉलेट आहे स्मॉलेस्ट आहे आपल्याला माहिती आहे चार याच्यामध्ये बीट दिले त्यानंतर काय येईल बाईट येईल पी ठीक आहे ते बी पण बरोबर दिलंय त्यानंतर काय येईल के बी ते सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला के बी नंतर काय येतोय एम बी येतोय ठीक आहे त्यामुळे दोन हे जे आहे आपले बरोबर आहे बाकी दोन कट झाले टू आणि फोर काय झालं कट झालं त्यानंतर काय एम बी नंतर काय येते जी बी येते त्यामुळे ते आपलं उत्तर काय असणार आहे थ्री असणार आहे आता आजकाल एक मिनिट बीट बाई, के बी, एम बी, बाईट केबी एमबी गिगा बाईट आहे सॉरी गिगा बाईट आहे त्यामुळे ते आम... Osionfish. तर आपलं उत्तर काय असणार आहे पहिले बी टेईल त्यानंतर बाई टेल एफ बी त्यानंतर के बी त्यानंतर येईल एम बी सी आणि त्यानंतर येईल जी बी गिगा बाईट त्यानंतर येईल आपलं डी त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे थ्री असणार आहे ठीक आहे थ्री असणार आहे आपलं उत्तर इथे आपण चुकीने वन केलं आहे आपलं उत्तर काय आहे थ्री आहे इथे बघा के बी त्यानंतर एम बी नंतर जी बी गिगा बाईट टेरा बाईट पेटा बाईट हेक्झा बाईट झेटा बाईट योटा बाईट ब्रोंटो आणि जिओ बाईट ठीक आहे त्यामध्ये नक्की लक्षात ठेवा अशा प्रकारे कन्फ्युजन होण्याचे चान्सेस असतात पण तुम्ही कन्फ्यूज होऊ नका आणि व्यवस्थित हे करा वन के मदे वन वन बी मध्ये वन झिरो टू फॉर बाईट्स असतात वन, बी वन एम बी मध्ये वन झिरो टू फोर के बी असते वन जी बी मध्ये वन झिरो टू फोर एम बी असते वन टी बी मध्ये वन झिरो टू फोर जी बी असते वन पी बी मध्ये वन झिरो टू फोर टी बी वन ई बी मध्ये वन झिरो टू फोर पी बी असते ठीक आहे हा हा तुम्ही चार्ट नक्की लक्षात ठेवा वाचून ठेवा अभ्यास करा समोरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग डोमेन्स इज अ युज फॉर प्रोफाईड बिझनेस म्हणजे खालीपैकी कोणते डोमेन नफ्या व्यवसायासाठी वापरले जाते नेट डॉट नेट डॉट ईडू डॉट कॉम डॉट ओ आर जी सांगा बघू काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे डॉट कॉम नेट हे एज्युकेशन डॉट ईडीयू हे एज्युकेशनसाठी वापरले जाते ऑर्गनायझेशनसाठी वापरले जाते ठीक आहे आपलं उत्तर काय असणार आहे मग नफ्यासाठी प्रॉफिट बिझनेस साठी डॉट कॉम वापरलं जातं ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे द डेटा स्टोरेज हे रेचरी कन्सिस्ट ऑफ डेटा स्टोरेज विचारलेला आहे तर पहिले बीट येईल बाईट येणार कट झाला बीट बाईट बरोबर आहे त्यानंतर येणार फील्ड त्याच्यामुळे दोन तर कटच झाले आता हे दोन बरोबर आहे हे दोन कट झाले त्यानंतर फील्ड नंतर फाईल येईल की रेकॉर्ड येईल तर काय येईल अकरावा तर त्यानंतर काय येईल रेकॉर्ड येईल फाईल येईल त्यानंतर डेटाबेस येईल ठीक आहे त्यामुळे आपलं तर काय असणार आहे ए वन असणार आहे डेटा स्टोरेज विचारलं आहे ठीक आहे त्यामुळे ते हिरिचरी काय डेटा स्टोरेज ची बीट्स बाईट फील्ड रेकॉर्ड फाईल्स अँड डेटाबेस ठीक आहे नंतर समोरचा प्रश्न आहे सीएसएस स्टँड फॉर सीएसएस चा फुल फॉर्म काय आहे कॅसेडिंग स्टाईल शीट कलेक्टिंग स्टाईल शीट कम्पेरेटिव्ह स्टाईल शीट की कम्पेरेसिव्ह स्टाईल शीट मी अशा प्रकारे सांगितलं होतं असे भरपूर प्रश्न विचारले जातात फुल फॉर्म मध्ये स्टँड याचा अर्थ काय याचा फुल फॉर्म काय त्यामुळे फुल फॉर्म जे आहेत ते नक्की तुम्ही वाच वाचून घ्या काय उत्तर असणार आहे आपलं आपलं उत्तर असणार आहे कॅसेडिंग स्टाईल शीट आपलं उत्तर काय आहे ए असणार आहे ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे अ कम्प्युटर प्रोग्राम दॅट ट्रान्सलेट अ प्रोग्राम स्टेटमेंट बाय स्टेटमेंट इंटू मशीन लँग्वेज इज कॉल्ड ऍट संगण संगणकीय प्रोग्राम जो प्रोग्राम स्टेटमेंटचे स्टेटमेंटद्वारे मशीन भाषेत भाषांतर करतो त्याला काय म्हटलं जाते कंपायर सिम्युलेटर ट्रान्सलेटर इंटरप्रिटर सांगा बघू काय असणार आहे संगणकीय प्रोग्राम जो प्रोग्राम स्टेटमेंटचे स्टेटमेंटद्वारे मशीन भाषेत भाषांतर करतो त्याला काय म्हटल्या जाते इंटरप्रिटेटर म्हटल्या जाते त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे ठीक आहे समोरचा प्रश्न अ पर्सनल कम्प्युटर युजेस अ नंबर ऑफ चिप्स मॉन्टेड ऑन अ सर्किट बोर्ड त्याला काय म्हणतात मायक्रो प्रोसेसर सिस्टम बोर्ड डॉटर बोर्ड मदर बोर्ड हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती याचं उत्तर काय असणार आहे याचं उत्तर असणार आहे डी मदर बोर्ड असणार आहे पर्सनल कम्प्युटर सर्किट बोर्डवर बसवलेला अनेक चिप्स वापरतो त्याला काय म्हणतात मदर बोर्ड असे म्हणतात ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे द फाईल एक्सटेन्शन ऑफ एम एस वर्ल्ड डॉक्युमेंट इन ऑफिस दोन हजार सात म्हणजे ऑफिस जे आहे वर्ड ऑफिस दोन हजार सात मध्ये या दस्तावेजचा फाईल विस्तार आहे वर्डचा चा दस्तावेजाचा फाईल विस्तार काय आहे डॉट पीडीएफ डॉट सी डॉट ओ सी एक्स डॉट टी काय असणार आहे सांगा बघू वर्डचं काय आहे डॉट ओ सी एक्स आहे एमएस वर्ल्ड जे आपण फाईल तिथे जेव्हा सेव्ह करतो ना तेव्हा या नावाने सेव्ह होते ठीक आहे त्यामुळे हे लक्ष लक्षात ठेवा असं एक्सेलचं पण विचारलं गेलं आहे पॉवर पॉईंटचं पण विचारलं गेलंय टेक्स फॉर्मेटचं पण विचारलं गेलं आहे त्यामुळे हे सुद्धा जे आहे ना हे खूप महत्वाचे आहे हे सुद्धा सोडू नका हे नक्की अभ्यास करा त्यानंतर समोरचा प्रश्न आहे अ लाईट सेन्सिटिव्ह डिवायस दॅट कन्वर्ट्स ड्रॉइंग प्रिंटेड टेक्स्ट अदर इमेजेस इन डिजिटल फॉर्म इज रेखाचित्र मुद्रित मजकूर किंवा इतर प्रतिमा डिजिटल स्वरूपात रूपांतरित करणारे प्रकाश संवेदनशीलाचे उपकरण आहे कीबोर्ड आहे प्लॉटर आहे स्कॅनर आहे ओ, ओ एम आर आय की नन ऑफ दिस नन ऑफ दिस तर नाही आहे कीबोर्ड पण नाहीये कीबोर्ड पण नाही आहे हे पण नाहीये प्लॉटर स्कॅनर ओएमआर काय असणार आहे आपण व्हिडिओमध्ये नेहमीच एक प्रश्न घेत असतो तर ओएमआर ची फुल फॉर्म काय ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि शेवटपर्यंत जेव्हा आपण किती प्रश्न घेतोय त्यानुसार तुम्हाला किती उत्तरे आले ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये कळवा सांगा बघू काय असणार आहे मग स्कॅनर लाईट सेन्सिटिव्ह डिवाइस दॅट कन्वर्स ड्रॉइंग प्रिंटेड टेक्स्ट अँड अदर इमेज इन टू डिजिटल फॉर्म इज कॉल्ड डॅज स्कॅनर ठीक आहे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे त्यानंतर वीज प्रोटोकॉल प्रोवाइड ईमेल फॅसिलिटी अमोंग डिफरंट होस्ट एक मिनिट ओके हा कोणता प्रोटोकॉल वेगवेगळ्या होस्ट मध्ये ईमेल सुविधा प्रदान करतो एफटीपी एस एमटीपी टेलनेट एस एन एम पी की दिस सांगा बघू काय असणार आहे एफटीपी च फुल फॉर्म काय आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल एस एमटी च काय आहे सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल एस एन एम एम पी काय सिम्पल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉल ठीक आहे तर कोणता प्रोटोकॉल वेगवेगळ्या होस्टमध्ये ईमेल सुविधा प्रदान करतोय कोणता करतोय तर एस एमटी सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल जे आहे ना ते ईमेल सुविधा प्रदान करतोय होस्टमध्ये ठीक आहे तर आपलं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे ठीक आहे नंतर समोरचा प्रश्न इन ऑर्डर टू टेल एक्सेल दॅट वी आर एंटरिंग अ फॉर्म्युला इन असेल वी मस्ट बिगिन विथ अन ऑपरेटर सचस आपण सेलमध्ये सूत्र प्रविष्ट करत आहोत हे एक्सेल ला सांगण्यासाठी आपण ऑपरेटर पासून सुरुवात केली पाहिजे कशापासून या ऑपरेटर पासून ऍट द रेट पासून प्लस इक्वल टू हॅशटॅग सांगा बघू कशापासून सुरुवात केली पाहिजे तर आपण सुरुवात केली पाहिजे इक्वल टू अशा प्रकारचे जे आहेत ना त्यामुळे आपल्या काय डी आहे आणि अशा प्रकारचे एक्सेल वर्ल्ड पॉवर पॉईंटचे प्रश्न मध्ये मध्ये विचारले गेलेले आहेत त्यामुळे ते पण खूप महत्वाचे ठरतात तर तेही सोडू नका ठीक आहे समोरचा प्रश्न आहे आय पी व्ही फोर आणि आय पी व्ही सिक्स हा आर ॲड्रेसेस युज टू आयडेंटिफाय कम्प्युटर्स ऑन द इंटरनेट फाइंड द करेक्ट स्टेटमेंट हे जे आहेत ना पत्ते इंटरनेटवर संगणक ओळखण्यासाठी वापरले जातात तर खालीपैकी कोणते विधान याबद्दलचे बरोबर आहे हे विचारलेले आहे तर तुम्ही अशा प्रकारचे भरपूर मोठे मोठे प्रश्न विचारले जातात त्यामुळे घाबरून जाऊ नका आणि व्यवस्थित शांत डोक्याने वाचा जेणेकरून तुम्ही आणि उत्तर पण व्यवस्थित टीक करा ठीक आहे तर काय सांगितले आहे नंबर ऑफ द बिट्स रिक्वायर्ड फॉर आय आय पी व्ही फोर अॅड्रेस इज मोर दॅन द नंबर ऑफ बिट्स रिक्वायर्ड फॉर इथं म्हटलं आहे आय वी व्ही फोर आहे ना या ॲड्रेससाठी जास्त बिट्स लागतात ॲज कम्पेर्ड टू आयपीव्ही सिक्स ऍड्रेस ठीक आहे आणि बी आहे नंबर ऑफ बिट्स रिक्वायर्ड फॉर आयपी पी ऍड्रेस इज सेम ॲज अ आता इथे सांगितलं की पी व्ही फोर आणि आयपी व्ही सिक्स ला सेम नंबर्स लागतात बाईट्स बीड्सचे ठीक आहे त्यानंतर सी आहे नंबर ऑफ बिट्स रिक्वायर्ड फॉर पी व्ही फोर ऍड्रेस इज लेस दॅन द आय पी व्ही सिक्स ठीक आहे पी व्ही फोरचे चे लेस आहे ॲज कम्पेअर्ड टू आय पी सिक्स आणि डी सांगितलेलं आहे की नंबर ऑफ बीट्स रिक्वायर्ड फॉर आय पी व्ही सिक्स्टी फोर इथं नुसार सांगितलं आहे की आयपीव्ही फोर साठी सिक्स्टी फोर पत्त्याची आवश्यकता असते तर यातून सांग काय उत्तर आपलं बरोबर असणार आहे तुम्हाला माहिती आहे का आयपीव्ही फोर आयपीव्ही सिक्स तर कसं असते नंबर ऑफ बीड जे असतात ना आयपीव्ही फोर म्हणजे हे लेस असतात ॲज कम्पेअर्ड टू आयपीव्ही सिक्स ऍटरेस ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे सी हे नक्की लक्षात ठेवा आयपीव्ही फोर जे आहे ना ते मग त्यामध्ये बीड्स कमी असतात ॲज अस कम्पेअर्ड टू आयपीव्ही सिक्स ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे एस डॅश एम 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 आय एम ई इज इन इंटरनेट टेक्नॉलॉजी स्टँड्स फॉर तर ते सिक्युअर मल्टीपर्पज इंटरनेट मेल एक्सटेन्शन आहे सिक्युअर मल्टीमिडिया इंटरनेट मेल एक्स्टेन्शन आहे सिम्पल मल्टीपर्पज इंटरनेट मेल एक्सटेन्शन आहे की सिम्पल मल्टीमिडिया इंटरनेट मेल एक्सटेन्शन आहे काय असणार आहे सांगा बघू तर ते असणार आहे सिक्युअर मल्टीपर्पज इंटरनेट मेल एक्सटेन्शन त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे ठीक आहे अशा प्रकारचे फुल फॉर्म्स विचारले जातात त्यामुळे फुल फॉर्म सोडू नका समोरचा प्रश्न आहे विच विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिलेटेड टू इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑन द इंटरनेट खालीपैकी कोणते इंटरनेटवरील माहितीच्या सुरक्षतेचे संबंधित नाही डेटा वॉटर वॉटरमार्किंग डेटा हॅडिंग इन्फॉर्मेशन रिट्रॅव्हल सांगा बघू संबंधित नाही विचारलेलं आहे तर डेटा uh, हॅडिंग आहे का डेटा इंटर हे तर आहेच संबंधित आहे ते ठीक आहे um, वॉटरमार्किंग पण संबंधित आहे का आपण बघून घेऊया तर डेटा इन इन्क्रिप्शन वॉटरमार्किंग आणि डेटा एडिंग हे काय संबंधित आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे जे संबंधित नाही आहे इंटरनेटवरील माहितीच्या सुरक्षे सुरक्षितेसाठी संबंधित नाहीये ठीक आहे नंतर समोरचा प्रश्न आहे व्हॉट uh, डू यू नीड टू पुट युअर वेब पेजेस ऑन द डब्ल्यू 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 तुम्हाला तुमची वेब पृष्ठ डब्ल्यू डब्ल्यू वर ठेवण्याची काय गरज आहे कनेक्शन टू द इंटरनेट वेब ब्राउजर वेब सर्व्हर की ऑल ऑफ बॉ सांगा बघू काय असणार आहे डब्ल्यू 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 तर काय असणार आहे ऑल ऑफ असणार वेब सर्व्हर पण आहे ते वेबब्राऊझर आणि कनेक्शन टू इंटरनेट या सगळ्यासाठी आपल्याला डब्ल्यू 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 ठेवण्याची गरज असते त्यामुळे आपलं उत्तर काय आहे डी आहे ठीक आहे वॉट इज ब्लॉग ब्लॉग काय आहे विचारलेलं आहे ते ऑनलाईन म्युझिक आहे इंटरनेट आहे व पर्सनल और कर... कॉर्पोरेट वेबसाईट इन द फॉर्म ऑफ अँड ऑनलाइन जनरल आहे की पर्सनल ऑर कॉर्पोरेट कॉर्पोरेट गुगल सर्च आहे काय असणार आहे सांगा ब्लॉग ब्लॉग असणार आहे पर्सनल ऑनलाइन जनरलच्या स्वरूपात व्यक्ती आणि कॉर्पोरेट वेबसाईट ब्लॉग ठीक आहे त्यामुळे आपलं काय असणार आहे सी असणार आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे द ब्रेन ऑफ अ कम्प्युटर विच किप्स पेरिफेरस अंडर इट्स कंट्रोल इज कॉल्ड सांगा मेंदू जो परिधीय घटकांना त्याच्या नियंत्रणात ठेवतो त्याला काय म्हटलं जाते कॉमन पॉवर पॉईंट कॉमन प्रोसेसिंग युनिट सेंट्रल पॉवर पॉईंट की सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सांगा बघू काय असणार आहे आपल्याला याचं उत्तर ब्रेन काय असतं कम्प्युटरचा सीपीयू सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असे पण प्रश्न विचारले जातात कधी कधी आपण वाटतं की एवढं सोपं कसं विचारलं पण आणि आपण चुकीचं टिक करू येतो असं करू नका कधी कधी सोपे प्रश्न पण विचारले जातात ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे नंतर समोरचा प्रश्न आहे डेटा कॅन बी सेव्हड ऑन बॅकिंग स्टोरेज मीडियम नोन ऍज बॅकिंग स्टोरेज माध्यमावर डेटा जतन जा केला जाऊ शकतो ज्याला या नावाने ओळखले जाते कॉम्पॅक्ट डिसरेकॉर्डेबल कॉम्प्युटर डिस्क डिसरिरायटेबल कॉम्पॅक्ट डिसरिरायटेबल कॉम्प्युटर डेटा रिरायटेबल सांगा बघू काय असणार आहे जे डेटा कॅन बी सेव्हड ऑन अ बॅकिंग स्टोरेज मिडियम नोन ॲज कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्ट कॉम्प्युटर तर नाहीये कॉम्पॅक्ट असणार आहे तर कॉम्पॅक्ट डिस्क रेकॉर्डेबल आहे की रिरायटेबल आहे सांगा बघू काय असणार आहे Dish, तर काय आहे कॉम्पॅक्ट डिस्क रिरायटेबल आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे द प्रोसेस ऑफ अ लेइंग आउट अ डॉक्युमेंट विथ टेक्स ग्राफिक हेडलाइन अँड फोटोग्राफर इज इन्व्हॉल्ड इन मजकूर ग्राफिक्स मथळे आणि छायाचित्रासह दस्तऐवज तयार करण्याची प्रक्रिया समाविष्ट आहे डेक टॉप पब्लिशिंग डेस्क टॉप प्रिंटिंग डेस्क टॉप पब्लिशिंग की डेक टॉप प्रिंटिंग काय असणार आहे मजकूर ग्राफिक्स मथळे आणि छायाचित्रासह दस्तऐवज तयार करण्याची प्रक्रिया समाविष्ट आहे त्याला काय म्हण काय म्हणतात Hello? त्याला म्हटलं जाते डेस्कटॉप पब्लिशिंग काय म्हटलं जाते डेस्कटॉप पब्लिशिंग आपल्या आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अन अप्रोप्रिएट डेफिनेशन ऑफ अ कम्प्युटर कम्प्युटरची एक व्याख्या दिलेली आहे चारपैकी कोणती आहे जे बरोबर कम्प्युटरला जुळत आहे ते सांग विचारलेलं आहे कम्प्युटर इज अ मशीन दॅट कॅन प्रोसेस इन्फॉर्मेशन संगणक हे एक यंत्र आहे जे माहितीवर प्रक्रिया करू शकते त्यानंतर बी आहे कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दॅट कॅन स्टोअर रिट्राईव्ह अँड प्रोसेस बोथ क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह डेटा क्विकली अँड ॲक्युरेटली संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे गुणात्मक आणि परिणामवाचक दोन्ही डेटा जलद आणि अचूकपणे संचयित पुनर्प्राप्त आणि प्रक्रिया करू शकतोय आणि सी आहे कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दॅट कॅन स्टोअर रिट्रेव्ह अँड क्विकली प्रोसेस ओनली क्वांटिटेटिव्ह डाटा म्हणजे संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे, जे केवळ परिणात्मक डेटा संचयित पुनर्प्राप्त आणि द्रुत्पण प्रक्रिया करू शकते uh, की डी आहे कम्प्युटर इज अ मशीन दॅट कॅन स्टोअर रिट्रेव अँड प्रोसेस क्विकली अँड अॅक्युरेटली ओनली क्वाल्टिटेटिव्ह इन्फॉर्मेशन संगणक हे एक मशीन आहे जे केवळ गुणात्मक माहिती जलद आणि अचूकपणे सांगू शकते तर सांगा का बघू काय असणार आहे कम्प्युटर काय आहे तर ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे दॅट कॅन स्टोअर रिट्राईव्ह प्रोसेस बोथ क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह डेटा क्विकली आणि अॅक्युरेटली ते नुसतेच क्वालिटी क्वांटिटेट्यू नसते ते नुसतेच क्वांटिटेट्यू नसते ते दोन्ही असते त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे व्हिडिओ ट्रान्समिशन ओव्हर द इंटरनेट दॅट लुक्स लाइक डिलेट लाईव्ह कास्टिंग इज कॉल विलंबित लाईव्ह कास्टिंग सारखे दिसणारे इंटरनेटवरील व्हिडिओ ट्रान्समिशन म्हणतात व्हर्च्युअल व्हिडिओ डायरेक्ट ब्रॉडकास्ट व्हिडिओ शिफ्ट रिअल टाइम व्हिडिओ त्याला काय म्हटलं जाते विलंबित लाईव्ह कास्टिंग सारखे दिसणारे इंटरनेटवरील व्हिडिओ ट्रान्समिशन त्याला काय म्हटलं जाते ताला जाते रिअल टाइम व्हिडिओ त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे ठीक आहे व्हिडिओ ट्रान्समिशन जे असतात ना वो, इंटरनेट वर होतात आणि ते डिले होतात कास्टिंग त्याला रिअल टाइम व्हिडिओ असे म्हटल्या जाते समोरचा प्रश्न आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सक्लुझली कंटेन द टेक्स्ट फाईल फॉर्मेट केवळ मजकूर फाईलच्या स्वरूपाचा सा समावेश असलेला पर्याय निवडा जे पीजी एम पी थ्री आर टी एफ सीएसवी आर टी एफ टी एक्स टी जी आय एफ जे पीजी एम एमपी थ्री पीडीएफ तर काय विचार फॉर्मेट आहे जी आय एफ इमेज फॉर्मेट आहे एमपी थ्री हा ऑडिओ फॉर्मेट आहे त्यामुळे हे नाही हे नाही एमपी थ्री परत ऑडिओ फॉर्मेट आला तेही नाही त्यामुळे काय असणार आहे बी असणार आहे अशा प्रकारे ऑप्शन्स कट करत जायचे आणि व्यवस्थित उत्तर द्यायचं ठीक आहे कधी कधी आपल्याला लॉजिक लागत नाही तर आ, अशा प्रकारे ऑप्शन्स बघून आपल्याला लॉजिक लावता येतो त्यामुळे व्यवस्थित क्वेश्चन वाचायचा मग ऑप्शन वाचायचं आणि जर का नाहीच येत असेल तर मग लॉजिक लावायचं ठीक आहे समोरचा प्रश्न आहे स्टेटमेंट दिलेले आहे यावेळेस भरपूर असर्शन आणि रिझनचे क्वेश्चन येणार स्टेटमध्ये त्यामुळे घाबरून जाऊ नका असर्शन व्यवस्थित वाचायचं रिझन व्यवस्थित वाचायचं आणि त्यानंतर रिझन असर्शनशी रिलेटेड होतं की नाही ते व्यवस्थित वायचं ठीक आहे असर्शन काय दिलेलं आहे द क्लॉक स्पीड ऑफ सीपीयू हॅज नॉट इनक्रीज सिग्निफिकंटली इन रिसेंट इयर म्हणजे अलीकडच्या वर्षात सीपीयूच्या घड्याळाचा वेग फारसा वाढलेला नाहीये आणि रिझन काय दिले सॉफ्टवेअर इज फास्टर प्रोसेसर डू नॉट हॅव्ह टू बी फास्टर आता वापरले जाणारे सॉफ्टवेअर वेगवान आहे म्हणून प्रोसेसर वेगवान असणे आवश्यक नाही तर बोथ एन आर ट्रू आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन बोथ एन आर ट्रू बट आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ए इज ट्रू आर इज फॉल्स ए इज फॉल्स आर इज ट्रू सांगा बघू काय असणार आहे तर ए तर ट्रू आहे द क्लॉक स्पीड ऑफ सीपीयू हॅज नॉट इनक्रीज सिग्निफिकेंटली रिसेंट इयर हे बरोबर आहे आर रिझन हे चुकीचं आहे सॉफ्टवेअर आता वापर बिंग युज इज फास्टर प्रोसेस हे चुकीचं आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे ए इज ट्रू अँड आर इज फॉल्स ठीक आहे जर का आर ट्रू असतं तर मग आपल्याला हे शोधावं लागलं असतं की आर हे करेक्ट एक्सप्लेनेशन आहे की नाही असल्यास ते मग असले असतं तर ए आलं असतं नसल्यास बी आलं असतं ठीक आहे आता हे बी फॉल्स असल्यामुळे ते येणार नाही समोरचा प्रश्न आहे व्हॉट इज मिन बाय टर्म रॅम रॅम या शब्दाचा अर्थ काय आहे मेमोरी विच कॅन बी ओनली रीड मेमोरी विच कॅन ओनली बी राईट मेमरी विच इज यूज फॉर परमानंट स्टोरेज आणि मेमोरी विच कॅन बोथ रीड अँड राईट सांगा बघू काय असणार आहे मेमरी विच कॅन बी बोथ रीड अँड रिटर्न त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे अ वायरस दॅट इज कॅपेबल ऑफ ट्रान्सफरिंग वन कम्प्युटर टू अनदर विदाऊट एनी युजर इंटरॅक्शन इज नो एक वायरस प्रकार जो कोणत्याही वापर करताच्या परस्पर संवादेशिवाय एका संगणकावर दुसऱ्या संगणकावर हस्तारित करण्याचा सक्षम आहे म्हणून ओळखला जातो वॉर्म ट्रॉजन किलॉग इन बुड सेक्टर व्हायरस सांगा बघू काय असणार आहे एक वायरस असतो जे कोणत्याही वापरकर्त्याच्या परस्पर संवादाशिवाय एका संगणकावर दुसऱ्या संगणकावर हस्तांतरित करण्यास सक्षम असतो त्याला काय म्हंटल्या जाते बुट सेक्टर त्याला वॉर्म वा, वा, असं म्हटलं जाते त्यामुळे उत्तर काय असणार आहे वॉर्म असणार आहे ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी टर्म एज द मेन बेनिफिट्स ऑफ अ क्लाउड कम्प्युटिंग क्लाउड कम्प्युटिंग जे असतं ना त्याचे मुख्य फायदे काय ते विचारले आहे डेटा बॅकअप ऑफ बॅकअप अँड स्टोरेज ऑफ डेटा पॉवरफुल सर्व्हर कॅपेबिलिटीज कॉस्ट इफेक्टिव्ह अँड टाइम सेविंग ऑल ऑफ द वर सांगा बघू काय असणार आहे क्लाउड कम्प्युटिंगमध्ये मध्ये काय असतं डेटा बॅकअप असते हे नक्कीच आहे त्यामुळे आणि त्यानंतर पॉवर सर्व कॅपेबिलिटीज पण आहे कॉस्ट इफेक्टिव्ह त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे ऑल ऑफ द अबाव ठीक आहे समोरचा प्रश्न आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट इन्क्लुज सुटेबल फॉर डिस्ट्रिब्युसिंग साऊंड फाईल्स ठीक आहे आधी काय विचारलं होतं इमेज फाईल विचारली होती टेक्स्ट फाईल विचारली होती त्यामुळे आता काय विचारलं आहे साऊंड फाईल विचारली आहे सांगा बघू डब्ल्यू एम पी व्ही एम व्ही एमपी फोर ए व्ही आय एम पी थ्री सांगा बघू काय असणार आहे काय असणार आहे आपलं उत्तर आपलं उत्तर असणार आहे एम पी थ्री तर नक्कीच आहे डी आय वेव आहे डब्ल्यू एम आहे ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे हे काय आहे साऊंड फाईल्स आहे ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे वन टेरा बाईट ऑफ मेमरी इज इक्वल टू ए इज इक्वल टू एक टेरापॉइड टी बी जे आहे ते कशाचा संबंधित आहे वन झिरो टू फोर के बी वन झिरो टू फोर इन्टू वन झिरो टू फोर के बी वन झिरो टू फोर वन झिरो टू फोर तीन वेळा के बी नंतर बीट्स बीट्स तर नसणार आहे ठीक आहे तर टी बी विचारला आहे तर के बी एम वन एम बी किती असते वन झिरो टू फोर बी असते ठीक आहे त्यामुळे हे तर नसणार आहे आणि जीबी जे की काय असते जी बी हे वन झिरो टू फोर इन्टू वन झिरो टू फोर के बी त्यामुळे टी बीचं काय येणार मग टीबी च काय येणार सी वन झिरो टू फोर इंटू वन झिरो टू फोर इंटू वन झिरो टू फोर बी ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे ठीक आहे आज आपण पस्तीस क्वेश्चन बघितले पस्तीस पैकी तुम्हाला किती उत्तरे आले ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा ओएमआर शीट जे आहे ओएमआर त्याचा फुल फॉर्म नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये आपण मॅरेथॉन व्हिडिओज घेत आहोत प्रत्येक युनिट्स मी मॅरेथॉन व्हिडिओज घेणार आहे सेट एक्झाम पर्यंत त्यामुळे नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू पेपर वन आणि पेपर टू चे बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता ऑल द बेस्ट चांगला अभ्यास करा Thank you.